भारतीय संविधानाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्याला बेड्या ठोका, अखिल महाराष्ट्र बहुजन सेनेची मागणी। 24 तासाच्या आत संबंधित व्यक्तीला अटक करा, अन्यथा रस्त्यावर उतरू। दीपेश जाधव। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1949 साली भारत देशाला भारतीय संविधान प्रदान केले। काल 26 नोव्हेंबर या दिवशी संपूर्ण देशभरामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला। या भारतीय संविधान दिनादिवशीच महाडमधील एका तरुणाने सोशल मीडियाद्वारे संविधानाबद्दल अपशब्द वापरून मेसेज व्हायरल केला होता। भारतीय संविधानाबद्दल बेताल वक्तव्य केल्यामुळे सर्व बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या असून तीव्र अशी संतापाची लाट उसळली आहे। आज अखिल महाराष्ट्र बहुजन सेना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दीपेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस ठाणे येथे लेखी निवेदन देण्यात आले। संविधानाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या संकेत निकम या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला 24 तासाच्या आत अटक करा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र बहुजन सेना यांच्याकडून करण्यात आली। जय भीम, जय महाराष्ट्र। अखिल महाराष्ट्र बहुजन सेना संस्थापक अध्यक्ष दीपेश जाधव महाडच्या ऐतिहासिक क्रांतीमधून बोलतो आहे। काल 26 नोव्हेंबर संविधान दिन संपूर्ण महाराष्ट्रात देशात संविधान दिन साजरी होत असताना काल महाडमधील एका मनुवादी हरामखोर व्यक्तीने बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल बेताल वक्तव्य केले आहे की संविधान हीच मोठी देशाची अंधश्रद्धा आहे। तर या बेताल वक्तव्याचा आम्ही अखिल महाराष्ट्र बहुजन सेना या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आहे आणि बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल, या देशाच्या संविधानाबद्दल, या संविधानावर देश चालत असताना हे जे बेताल वक्तव्य केलं आहे, तरी आम्ही आमची पोलिसांना नम्र विनंती आहे की या हरमखोराला तत्काळ 24 तासाच्या अटक करावी, नाहीतर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडू आणि उद्याच्या उद्या रस्त्यावर उतरून आंदोलन करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। संविधानाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा अखिल महाराष्ट्र बहुजन सेना संस्थापक अध्यक्ष दीपेश जाधव यांनी दिला आहे। यावेळी त्यांच्या समवेत महाड शहर अध्यक्ष वैशाली कांबळे, उपाध्यक्ष चंद्रशेखर पालांडे, योगेश शेलार, राजेश गायकवाड, सूरज मोरे, सुजल शेलार, प्रकाश मोरे, अमोल कासारे, रोशन अवगडे, सूरज जाधव आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।